अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला आज कोजागरी पौर्णिमा आहे आणि उद्या पौर्णिमा सत्यनारायणची, ज्या संध्याकाळी 7 वाजता पौर्णिमा लागते, उद्या रात्री 8 वाजता पौर्णिमा संपते। तर सत्यनारायण कधी करायचा? सत्यनारायण हा आपण बुधवारी करायचा, म्हणजे आज कोजागरी पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण करायचा संध्याकाळी, आणि उपास पण त्या दिवशीच करायचा। आता भरपूर जणांचे आले म्हणजे मेसेज किंवा हे आले की उपास कधी करायचा, उद्या उपासच करायचा, आज फक्त कोजागरी पौर्णिमा रात्री करायची आणि उद्या सत्यनारायणची पूजा करायची। ज्यांनी आता याच्या अगोदर कधी सत्यनारायण जर केलं नसेल घरच्या घरी, तर ते उद्या पौर्णिमेपासून सत्यनारायण सुरू करू शकता। सत्यनारायण सुरू केल्यानंतर घरामध्ये शांतता निर्माण होते, घरातले वाद मिटता, घरामध्ये सुख शांती आरोग्य ह्या गोष्टी येत असतात। म्हणून साधी सोपी सेवा दर महिन्याला आपण सत्यनारायण ह्या पौर्णिमेपासून आपण करू शकता। उपास करायचा, ज्यांनी आता पहिल्यांदा जर करत असेल त्यांनी त्या दिवशी उपास करायचा। सत्यनारायणची पूजेची मांडणी किंवा जी मांडणी आहे ते फोटो माझे व्हिडिओ आहे ते आपण बघू शकता, त्याप्रमाणे मांडणी करायची आणि साधी सोपी सेवा करायची। तो जो सत्यनारायणचा प्रसाद आहे तो घरात सर्वांनी घरात खायचा, बाहेर कोणाला नाही द्यायचा। तर याप्रमाणे आपण उपास आहे ते उद्या करा बुधवारी। आज मंगळवार आहे, आज मंगळवारचं फक्त कोजागरी पौर्णिमाची करायची, उपास पण उद्याच करायचं। झालेली सेवा महाराजांच्याने रुजू करतो। आता असे जर नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला जर हवे असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। श्री स्वामी समर्थ।